जगद्गुरु संत तुकोबांचा पालखी रथ ओढण्याचा मान वाकडच्या शेडगे कुटुंबातील हिरा राजाला मिळालाय. ज्ञानेश्वर शेडगे हे वारकरी संप्रदायातील असून गेल्या काही वर्षांपासून पालखी रथ ओढण्याचा मान मिळावा म्हणून ते प्रयत्नशील होते आणि अखेर त्यांच्या बैलांना पालखी रथ ओढण्याचा मान मिळालाय. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्याकडे 9 बैल आहेत, त्यापैकी हिरा राजा हे 2 बैल आहेत. इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 337वा पायी पालखी सोहळा यावर्षी तब्बल 2 वर्षानंतर साजरा होणार आहे आणि हा पालखी रथ ओढण्यासाठी बैलजोडींची आवश्यकताही असतेच आणि त्यासाठी देहू संस्थानकडे यावर्षी सुमारे 17 बैलजोडींचे अर्ज जे आहेत ते विविध भागातून आले होते. त्याच धर्तीवरती देहू संस्थानच्या विश्वस्त मंडळांनी बैलांची थेट दावणीला जाऊन पाहणी केली. यामध्ये बैलांचं शिंग, वशिंड, रंग, डौलदारपणा, त्याचप्रमाणे शेपटी यांची देखील पाहणी केली आणि त्यानंतर साजेशी अशी बैल जोडी जी आहे ती निवड करण्यात आली. ज्ञानेश्वर शेडगे यांच्या हिरा आणि राजा या बैल जोडीची निवड जी आहे ती यावर्षी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीतच शेडगे परिवारामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. ही बैल जोडी जी आहे ती यावर्षी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ ओढणार आहे आणि त्यामुळेच आता शेडगे परिवार जो आहे ती तयारी करू लागलेला आहे. चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, देहू. लाल मातीतली कुस्ती म्हणजे